नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र जाधव आणि आज आम्ही सेटवर आलो आहे. सैराटचं वेड हे नवीन लघुचित्रपट आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासमोर आणि आज आम्ही सेटवर आलो आहोत. लोकेशन आज आम्ही पूर्णपणे बघितलं आहे आणि जे कलाकार याच्यामध्ये ॲक्टिंग करणार आहेत त्यांच्याशी आज आपण इंट्रोड्युसिंग होणार आहोत आणि त्यांचा रोल कोणता आहे काय आहे ते आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. तर एक रिक्वेस्ट तुम्हाला मी करेल, चॅनलवर नवीन आहात आणखीन सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करण्यात विसरू नका. तर चला भेटूया परशासोबत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप आहे. आम्ही सैराटचं वेड या लघुपटासाठी आता सेटवर आलो आहोत सर्वजण. आम्ही जेवणं वगैरे केले, खूप धमाल मस्ती केली आणि आता आम्ही लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शूट सुरुवात करत आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव हेमलता धामुने, माझं हे आर्चीचं रोल असणार आहे आणि आज आम्ही इथे सगळेजण लोकेशन बघायला आलो. तर खूप छान लोकेशन आहे, खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली, असंच आम्ही काम करत राहू आणि चांगलं होण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मित्रांनो, मी या लघुपटामध्ये वर्षाची बहीण तारा या कॅरेक्टर करणार आहे आणि मला हे करताना फार मजा येणार असं मला वाटतं. आम्ही आज इथं लोकेशनला आलो आहे आणि लोकेशन बघून मला असं वाटतं की काम करायला अगदी सोपं जाणार आणि लोकेशन खूप छान आहे. इथं आम्ही खूप मस्ती केली आणि मला असं वाटतं की आम्ही सेटवरसुद्धा जेव्हा आम्ही ॲक्टिंग करू तेव्हा मजा येईल, चांगली करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, सैराटचं वेड एक नवीन लघु चित्रपट आपण प्रदर्शित करणार आहोत आणि या चित्रपटामध्ये माझी भूमिका एक अनिल नावाची असणार आहे जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. मित्रांनो, माझं नाव आकाश जाधव, सैराट हे लघु चित्रपट काढत आहे, यामध्ये माझा रोल राम्या म्हणून केलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आनंद भगुरे, आम्ही सैराटचं वेड ह्या चित्रपटात मला शंकराचा रोल मिळालेला आहे. तरी आज आम्ही लोकेशनवर आलो होतो तर खूप धमाल मस्ती केली, डब्बा पार्टी केली व पुढे आम्ही सुरुवात करत आहोत. हाय, मी पूजा कुलकर्णी, मला ह्या लघुचित्रपटात निवड केली माझी, त्यासाठी मी खरंच खूप अभिमान वाटतं मला की मी या चित्रपटात काम करते म्हणून आणि मला ह्या चित्रपटात असा रोल दिला की अनिता म्हणून एक छान गावाकडचं वातावरण आहे आणि नक्की यात मी यशस्वी होईन असं वाटतं. नमस्कार, माझं नाव वर्षा संजय कुलकर्णी आहे. सैराटचं वेड या पिक्चरमध्ये मी माझा रोल छाया आहे. नमस्कार, मी नंदकुमार आंबोरे, सैराटचा स्टोरीचा हेड जे सैराटचं हेड या स्टोरीचा लेखक आणि भूमिका करणार आहे शंभुरावांची. आणि इथं एक लोकेशन बघितलं आज आम्ही कलाकारांसोबत, खूप छान वाटलं, कलाकारांनी खूप एन्जॉय केला, धन्यवाद. लवकरच तर मित्रांनो आपण सैराटचं वेड या कथानकावर काम करत आहोत, शूटिंग सुरुवात होणार आहे. आम्ही लोकेशनला आलो, खूप धमाल मस्ती आम्ही केली आणि तुम्ही देखील बघितलं की सर्व कलाकार सोबत आहेत, जसे रवी पठाडे असतील, हेमलताजी असतील, पूर्ण टीम इथं बसलेली आहे सोबत आणि आम्ही लवकरच शूटिंग करत आहोत. याच्या अगोदर बी तुम्ही जसं की काळी रात्रीचं ट्रेलर बघितलं असेल तो पण आमचा लघुपट लवकरच प्रदर्शित होत आहे आणि आता सैराटचं वेड हे पण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल याच्यावरती पूर्ण टीम आम्ही काम करत आहोत आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत हे पोहोचेल अशी मी ग्वाही इथं देतो सर्वांच्या वतीने. सर्व टीम इथं काम करते, जसं की आमचे स्क्रिप्ट रायटर आहे नंदकुमारजी आंबोरे असेल किंवा मग अंकुजी ठोंबरे असेल आमचे डायरेक्टर, किंवा मग मी स्वतः आहे रवींद्र जाधव आणि लहू जिमले असतील, सर्व टीम मिळून काम करते आणि हा जो प्रोजेक्ट आम्ही करतो एक फॅमिली म्हणून आम्ही करतो आहे. तर प्लीज करून तुम्हाला मी एकच रिक्वेस्ट करेल की चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना परिवारांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, सोबत बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचं भरपूर काही प्रेम मिळतं आहे आमच्या चॅनलला, असंच हे वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी करतो आणि मी थांबतो.